तर प्रधानमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी द्राक्षाला आम्ही चांगली किंमत देतो. काय द्राक्षाला किंमत दिली? द्राक्षवाल्यांचे हाल आज भयंकर. द्राक्षवाल्यांना दोन एकर द्राक्ष लावायची म्हणजे तो प्रचंड कर्जाचं उझ त्यांना घ्यावं लागतं. आणि एवढं करून एखाद्या वर्षी भाव नाही मिळाला तर संपूर्ण द्राक्षाची शेती ही संकटामध्ये जाते. आणि तीच गोष्ट डाळिंबाची आहे. पण देशाचे प्रधानमंत्री नाशिक जिल्ह्यातून सांगतात की माझ्या सरकारने द्राक्षाला चांगली किंमत मिळून दिली. हे खरं नाही. दुधाची किंमत बघा, द्राक्षाची किंमत बघा, कांद्याची किंमत बघा, डाळिंबाची किंमत बघा. जे जे तुम्ही पिकवता घाम घालून त्या प्रत्येकाच्या किमती खाली जात आहेत. आणि देशाचे प्रधानमंत्री खुशाल चुकीचं सेशन करत आहेत